छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात व सोयगाव तालुक्यात हिंदू संस्कृतीनुसार महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवून जन्मोजन्मी हाच नवरा मिळो अशी प्रार्थना करून वट वृक्षाची पूजा करत वट पौर्णिमेचा सण साजरा. सावित्रीने यमाकडून पतीचे प्राण आणण्याचे पुराण कथा आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे या वट पौर्णिमा करण्यामागे श्रद्धा आहे. हिंदू संस्कृतीनुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वट सावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. गावातील महिला वडाची पूजा करण्यासाठी हळदी, कुंकू, ओटी, बांगडी, वस्त्रमाळा, आंबे आदी खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसत होती. हिरवा शालू पैठणी, नाकात नथ, हिरवा चुडा, सिंदूर अशी सौभाग्य लेन आहे. सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्यांचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून महिला वटवृक्षाची पूजा करून वडाला सात प्रदक्षिणा घालताना मला व माझ्या पतीला परिवाराला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना केली. गावातील वडाच्या वृक्षाला प्रदक्षिणा मारून सुवासिनी आपला सात जन्म हाच पती मिळो अशी मनोकामना देवाकडे केल्या. सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू लावून हा सण साजरा केला. सुनील चोरमले, जुमो न्यूज, सोयगाव.